मुंबई आणि श्रीलंका वर्ल्ड बी या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीलंका वर्ल्ड बी संघाने नक्कीच चांगलं प्रदर्शन या सत्रामध्ये केलेलं आहे. यावेळी वाडेवरकर चेंडू थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. मात्र श्रीलंका वर्ल्ड बी या संघाला 2 वर्षापासून नशिबाची साथ मिळालेली नाही. गेल्या वर्षी या संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये टेंबुली संघाला पराभूत करून ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला होता. बंदरावरती कालेरिया संघाने जे मैदान उपलब्ध करून दिलं होतं त्या मैदानावर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा चेंडू निघून जातो 104 हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण धावपळकावर 13 धावा. दुसरं षटक मार्ग असतं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. एक चेंडू शेष होता आणि अशा प्रकारे षटकार. नक्कीच शेवटचा चेंडू शेष होता कारण आमच्या स्कोरर कडून इथे थोडीशी गफलत झाली होती. चुकीची दुरुस्ती कारण वायर चेंडू हाताळला होता आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वेगाने होते. धावसंख्या 6 ने उडून दिली होती 23 धावा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय श्रीलंका वर्ल्ड बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 23 धावा. एक चांगली सुरुवात प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळते ती श्रीलंका वर्ल्ड बी या संघाकडून. या खेळपेटीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे कारण फलंदाज संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मात्र इथे जमीनची बाजू आपण मध्ये कोणत्या फलंदाज इथे बाद झालेला आहे. आतिश भांबरे आणि आतिश पाटील जोडी मैदानामध्ये आणि धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 23 धावा. धन्यवाद धुमाला. खरोखर जबरदस्त हा सामना सुरू झालेला आहे मित्रांनो. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. दिनेशजी आणि 10 धावा दिल्या होता. चांगलं अच्छादन ठेवलं होतं. पॉवर प्लेचा हा षटक होता. 10 म्हणजेच कमी धावा दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक 13 धावा देतोय म्हणजेच 2 षटक संपल्यानंतर 23 धावा झालेल्या आहेत. गावदी पूर्ण संघाचा संघ नायक अक्षय टावरे आणि जहार राजोरी संघाचा संघ नायक प्रमोद मांत्रे आपण नाण्यापिसा द्यायचा आहे. यापुढील सामना मित्र आपण पाहणार होतो गावदेव पूर्णा विपक्ष जहारी राजोरी या दोन संघामध्ये आणि दोन्ही संघाच्या संघाने नाण्यापिसा द्यायचं आहे. गावदेव पूर्णा संघाचे आगमन झालंय. वेलकम देवा टावरे आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्याला विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजवर यायचं आहे. देवा टावरे तसेच राकेश टावरे दोघांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजवर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बरोबर आहे धुमाल सर. खरोखरचा बिग मॅच यानंतरचा सामना. बिग मॅच पाहणार तुम्ही गावदेव पूर्णा आणि जयहरी रांजोळी या दरम्यान हा सामना होणार आहे. मित्रांनो कुठे जाऊ नका, या स्पर्धेला चिटकून राहा. खरोखरच जबरदस्त असा प्रतिसाद मिळतोय या टुर्नामेंटला. बॉय फ्रेम क्रीडा मंडळ दिवे तारास्पोर्ट दिवे तसेच आयोजित ग्रामीण सम्राट भाल्या मामा चषक एक मोठा इव्हेंट ठेवलेला आहे प्रवीण यशवंत पाटील यांनी आणि त्याचे सहकारी. त्याचा खूपच मी आभार मानतोय. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. बिन बाद जिंदाबाद 23 धावा इथं झालेले आहेत. आतिश पाटील आणि आशिष भांबरे हे दोन्ही फलंदाज क्रिसवर आहेत. डावखोरा फलंदाज आहे तो म्हणजेच आतिश पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पुश करतो. चेंडू येतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकदा पूर्ण करतोय. एकदा समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक झालं होतं. एकदा संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या होते ती बिन बाद 24. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय आतिश. आता मात्र आतिश भांबरे स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला जो आतिश आहे सिनियर आतिश आहे आतिश पाटील नॉन स्ट्राईकला गेलेला आहे. हर्षद कशा प्रकारे चेंडू हतोलतो या षटकामध्ये कारण पहिला चेंडू चांगला टाकला होता. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू टाकल्यानंतर उचली प्राप्त होत नाही. बॅट वरून फिरवली जाते. चेंडू खालून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये हर्षद चांगली कामगिरी करतोय. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खारभाव एंड करून समोर असणार आहे फलंदाज आतिश भांबरे.
आता मात्र ओपी चेंडूला चेंडूला डाइव करतो, चेंडू जातो लॉब क्षेत्रामध्ये, रवाना होतो दोन्ही क्षेत्ररक्षक पाहताच आणि चेंडू फरार होतोय चार धावांसाठी। अतिशय उत्कृष्ट फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो, कशा प्रकारे फटका केला तो फलंदाजाने, हॉपडोर घेऊन चेंडूला लॉब केलं तर डाऊन दी ग्राउंड, अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमापार चौकार। चार धावणे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 28 पुन्हा सज्जतोय। आता मात्र चांगला चेंडू, चेंडूला ड्राइव्ह करतो, चेंडू जातोय स्वीपर मध्ये चार धावांसाठी आकर्षक दमदार चौकार। आपण पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता, आउटसाइड ऑफस्टम्प हा चेंडू हाताळला होता आणि इनसाइड आउट फटका एक्सागो रिजन मधून बॅक टू बॅक का दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त अशी खेळी करतोय, 21 धावांवर तब्बल अतिशय भांबरी खेळतोय आणि अतिश पाटीलचा जर आपण विचार केला तर जवळजवळ नक्कीच अतिश भांबरे आणि चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जो सामना या दोन संघामध्ये झाला होता त्या सामन्यामध्ये अतिश भांबरे यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती सलामीला येऊन। अतिश पाटील हा 10 धावांवर खेळत आहे, पुन्हा सज्जतोय गोलंदाज हर्षद। जोरात मारण्याचा प्रयत्न अपील करतायत, दाद मागतात मात्र फलंद सहमत नाहीये, चेंडू जातोय सेकंड स्लिप मध्ये रवाना होतोय, एकदा पूर्ण करतोय फलंदाज, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 33 धावा इथे झालेल्या आहेत। खरोखरच धुमाळ सर जमेची बाजू असणारे की कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद इथं झाला नाहीये, जिंदाबाद 33 धावा इथं झालेत, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज खारभाव एंड करून हर्षद। समोर असणारे आतिश पाटील बघूया कशा प्रकारे या चेंडूला खेळून काढेल। सफल क्रॉस झाला होता, चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जातो शॉट मिडकीच्या दिशेकडे लावला होता, चांगली फेकी केली गेली होती, गॅजर करता आलं नव्हतं, थोडस मिस करतोय, चुकी करतोय मात्र चुकीला माफी नाहीये, दोन धावा अर्जित करतोय फलंदाज आतिश पाटील आणि आतिश भांबरे, दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती बिनबाद जिंदाबाद 35 धावा झालेले आहेत। खरोखर जर धुमाळ सर जर आपण सकाळपासून जर पाहिलं तर लो स्कोरिंगचं असं इथं सामने पाहायला मिळाले होते, आता मात्र चांगली धावसंख्या इथे उभारलेली, 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे। तीन षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा इथं आलेल्या आहेत। जाऊया आपण स्वागत संभाळ करे, तर स्वागत सत्कार सन्मान इथे केलं जाईल, आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत हनुमान हरिचंद्र भोईर साहेबांचे ते आगमन झालेलं आहे, त्यांना सन्मानित केलं जाईल। क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे, सन्मान केला जाईल। आपण पाहू शकता त्यांना सन्मानित केलं जात आहे, शॉल त्यानंतर मायचे उप देणारे हे भगवी शॉल, त्यानंतर सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील असं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर सचिन चंद्रकर मडवी साहेबांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांनाही ते सन्मानित केलं जाईल, बाळपेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं इथं सन्मान केलं जात आहे, आपण पाहू शकता त्यांना सन्मानित केलं जात आहे। धावसंख्या स्थिरावलेली आहे, चांगला चेंडू हातला होता, रिव्हर्स शॉट केल्याच्या नंतर पूर्णपणे बीट झालेलं आहे, हे आपण पाहू शकता त्यांना सन्मानित केलं जात आहे। मोनिश एक हापोळ दिली होती, खरोखरच एक मनाची गोली दिली होती, जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चुकी करतोय फलंदाज आणि चुकीला माफी नाही, बाद होतोय। चला मी विनंती करतोय दोन्ही संघांना, ह्या पुढचा सामना असेल गावदेवी पूर्णा आणि जयहरी रांजोळी या दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतो त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे।
21 धावांची खेळी करून फलंदाज बाद झालेला आहे. मात्र एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. दोन फलंदाजांमध्ये तब्बल 35 धावांची भागीदारी, नाबाद 58 धावांचा भागीदारीचा विक्रम आतिश पाटील आणि परेश भोईरा या दोन फलंदाजांनी वल संघाकडून केला. धनुष्य दिनांक अंजुर्या संघाविरुद्ध उपतालुका प्रमुख खारभाव चषकामध्ये ती भागीदारी, सर्वोच्च भागीदारी या श्रीमंत वल बी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. त्याने इथे मात्र आपण पाहतोय की 35 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज येतील येतो खेळपट्टीवर. अतिशय भांबरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजेच फलंदाज येतील समोर असणारे डावखुरा फलंदाज अतिश पाटील. मनुष्य पुन्हा सज्ज होतोय. आता मला चांगला चेंडू, चेंडूला विरकून दिला, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे. धावडा होतोय, थोडीशी पंबलिंग पाहायला मिळते. फक्त एक धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज अतिश पाटील. एक धावडे संघाची धाव संख्या इथं वाढली गेलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 1-36. खरंच हाणामारीचं षटक असणार आहे, अग्रसरचं षटक असणार आहे. तर बघूया तीच फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात की नाही ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय मनुष्य खारभाव एंड कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे येतील, तो सुद्धा डावखोळा फलंदाज. उलटा चेंडू सहन करताना स्वतःच्या चांगलं झेल संपादन करतोय आणि बाद होतोय तो म्हणजे येतील. थँक्यू विजय. दरम्यान जय रांजुळे संघाचा अष्टविल खेळाडू प्रमोद म्हात्रे, तसेच गावदी वडगर संघाचा अष्टविल खेळाडू दीपक पाटील, माजी सरपंच वडगर, दोघांनी विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डायझर यायचं आहे. दोघे मित्रांनो जीवलग मित्र आहेत आणि दोघांना विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डायझर यायचं आहे. आपलं बॉयफ्रेंड क्रीडा मंडळ तारा स्पोर्ट्स दिवे आयोजित ग्रामीण सम्राट बालमामा चषकामध्ये कार्याध्यक्ष सुधाकर पाटील आणि अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. काय गोलंदाजी करतोय खरोखरच मोनिश. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आपण नजर टाकली तर फक्त आणि फक्त एक धाव इथं दिलेली आहे. पुन्हा सज्ज होत आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी मोनिश. नवीन फलंदाज आलेला आहे, प्रत्येक जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस परिवर्तन इथं करताना दिसतोय. कारण हुशार हा गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे फास्ट फॉरवर्ड हा पिच आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. थोडा सज्ज होतोय मनुष्य पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र हुक करतोय चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेकडे. धावतोय एका टप्प्याने, चेंडू जातोय 4 धावांसाठी. A1 ब्रँडेड चौकार. तर संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 40 आणि 41 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे समोर. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आमचे सहकारी समाजोचक तयार झालेले आहेत सुभाष धुमाल. ओव्हर टू सुभाष धुमाल. गावदी पूर्ण संघाचा संघनायक आणि जयहरी राजुळी संघाचा संघनायक, जयहरी राजुळी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. गावदी पूर्ण संघाचा संघनायक अक्षय टावरे आपण ही तोरी द्यायचा आहे.
हनुमान भोईर साहेबांच्या सुभासे नाणेफेक केली जाईल. गावदेव पूर्ण विपक्ष जिहारी रांजरुले या दोन बलाढ्य संघामध्ये ही नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक जिंकलेले ते गावदेव पूर्ण संघाचा संघ नाही करे मनोरंजन विनंती असेल की आपण व्यापी डायची सुवाड व्हायचे. जय इताडकर नाणेफेक आपण जिंकलेले नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि आपण पहिला सामना या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तर हे जे आयोजन केलेलं आहे ग्रामीण सम्राट बालेमामा चेष्काचं बाळप्रेम क्रीडा मंडल तसेच तारा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा ठाणे जिल्हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. या आयोजनाशी काय प्रतिक्रिया असेल? खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिलीबद्दल त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक आपण जिंकले, नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय? गोलंदाजी, प्रथम गोलंदाजी स्वीकारले. तर प्रथम गोलंदाजी करताना समोरील संघ एक चांगला संघ आहे, या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. आणि 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी राकेश टावरे, त्यानंतर त्याच्या समोर असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राहुल आहे, दोन राहुल आहेत. आपल्या सगळ्या हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हरलेले आहेत, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची, मात्र हे आयोजन आहे जे केले गेलेलं आहे, हे आयोजनाशी काय प्रतिक्रिया असेल? आयोजन खूप सुंदर आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल आभार. फलंदाजी आपल्याला मिळालेली आहे कारण नाणेफेक आपण हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्त जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सगळ्यांकडून अपेक्षा असेल की चांगला परफॉर्मन्स करावा, मॅच जिंकून द्यावी. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेलं आहे, नाणेफेक जिंकलेलं आहे, ते गावदेव पूर्ण संघाचा संघ नाही का, जय इताडकर याने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले जाहीर रांजरुले संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद धुमाळ सर, खरोखर जबरदस्त ही लढत तुम्ही पाहताय मित्रांनो. नील एंटरप्राइज टेंबोली आणि शिलमता वर्ल्ड ह्या दरम्यान हा सामना रंगतोय मित्रांनो. धाव संख्येवर आपण नजर टाकली तर 40 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे नील एंटरप्राइज टेंबोली या संघाला. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माने देवटावरी सरांना विनंती असेल की आपण व्ही आय पी डायझर यायचा आहे. तसेच त्यांच्या समेत राकेश टावरे आपणाला विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डायझर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेव पूर्णाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन मित्र आपण पाहिलं होता, ज्या चषकाचा विजेता संघ ठरला होता गावदेव अंजूर आणि उपविजेतेपद पटकावलं होतं ते दिवसपूर दिवा या संघाने. अतिश भांबरे गोलंदाज मारकुमार, पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने हर्षद आपला अकाउंट ओपन करतोय. आव्हाने आपण पाहतोय ते 41 धावांचं, कारण 40 धाव धावपळकर झळकवल्या त्या. प्रथम फलंदाजी करताना शिलमता वर्ल्ड या संघाने यायल, मात्र इनफिल्डच्या वरून मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू डोळला डीप मिडविकेट रिझर्व मधून सीमापार देवा टावळे यांचा स्वागत करणार हा चौकार. नक्कीच हनुमान हरिचंद्र भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडूनच कलाशिष्य चंद्रगण हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला ब्रेकफास्ट लंच आणि टीची व्यवस्था केली गेलेली आहे. त्यांचं मनस्वी धन्यवाद आहे. त्यांच्याच सुभासते मागील नाणेफेकी आपण केली होती. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि एक जोरदार अपिली तिथे पाहायला मिळतो. या चेंडूवर मात्र वापसी केलेली आहे गोलंदाज अतिश भांबरे यांनी. हर्षद आणि अल्ताफ ही सलमी जोडी मैदानामध्ये धावसंख्या पण पाहतोय. धावपळकर 5 धावा 41 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय तो नील एंटरप्राइजेसचा टेंबोली या संघाला. गावदेव पूर्ण संघाचा संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे.
धावसंख्ये दरम्यान आपण पाहतोय झालेली आहे ती 9 धावा पहिले षटक मार्गस्थ. एक छोटी धाव पूर्ण करता फलंदाज सिंगल धावसंख्या पुरुष रिक्त धावसंख्या 1 नोंदून झालेली आहे ती 10 धावा. दरम्यान कार्यालयातून युवासेना सचिव राजू पाटील यांच्याकडून ग्रामीण सम्राट बाल्यामामा चषकासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद राजू पाटील कार्यवली युवासेना सचिव, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. धावसंख्या 10, अजून 31 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नील एंटरप्राइजेस टेम्बोल या संघाला. हतीश बांबरे पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्ग सामना करेल फलंदाज हर्षद. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, निघून जातो एकशेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नील एंटरप्राइजेस टेंभोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10. एक चांगली सुरुवात नक्कीचपणे म्हणता येईल, कारण शिलमता वर्ल्ड बी संघाकडून पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि कोणताही गडी बाद झाला नव्हता, म्हणून म्हणता येईल टीट फॉर टॅट. जशात तसे उत्तर देताना आपण पाहतोय ते नील एंटरप्राइजेस टेंभोली या संघाला. खरोखर जसं प्रश्न विचारलं होतं तसं उत्तर देताना टीट फॉर टॅट जसं तसं. खरोखरच पहिल्या पारीचा जर विचार केला तर 10 धावा आल्या होत्या आणि या पारीमध्ये धावसंख्या आलेल्या आहेत त्या 10. आपण पाहू शकतो व्यायपीडायचं दृश्य, आम्हाला ब्रेकफास्ट लंच आणि हे आपण पाहू शकतो अतिशय उत्कृष्ट दृश्य. आकाशामधून हेलिकॉप्टर जाताना त्यानंतर हे दृश्य आपण पाहू शकतो. व्यायपीडायचं ब्रेकफास्ट लंच आणि टीची व्यवस्था करणारे हनुमान हरिचंद्र भोईर साहेबांना आपण पाहू शकता, ज्यांनी चंद्रकांत हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ वेलकम 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 खरोखरच या क्रीडानगरीमध्ये उपस्थित दाखवतात. खरोखरच दत्ताभिमा मुकादम यांचं आगमन होत आहे या क्रीडानगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये तुमचं मी स्वागत करतोय. खरोखरच जबरदस्त क्रीडानगरी. दरम्यान दत्ताभिमा मुकादम साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. व्हीआयपी डायझोचं दृश्य आपण पाहू शकतो, नुकतंच आगमन झालेलं आहे दत्ताभिमा मुकादम साहेबांचं. त्यांच्या समवेत आपण हनुमान हरिचंद्र भोईर साहेबांना पाहू शकता, त्यानंतर देवा टावरे राकेश टावरे यांना आपण पाहू शकता, गावजी पूर्ण संघाचे सदस्य आणि भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष देवा टावरे सरांना आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत पूर्ण एक्सप्रेस राकेश टावरे यांना आपण पाहू शकता. तर पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते बिनबाद 10. दुसरं षटक हाताळण्यासाठी अतिश पाटील येतोय. या दोन संघामध्ये नक्कीच एक वर्षापूर्वी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम सामना झाला होता कालेरे मैदानावर, आणि त्या अंतिम सामन्यामध्ये मात्र टेंभोली संघाला पराभूत करून शिलमता वर्ल्ड बी संघाने चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. खरोखर धुमाळ सर, जर पाहिलं आपण पहिली जोडी उतरली होती अतिश पाटील आणि अतिश भांबरे, तीच जोडी गोलंदाजीसाठी उतरलेली आहे. पहिली गोलंदाजी केली होती अतिश भांबरे आणि मात्र दुसरा षटक टाकण्यात सज्ज होते गोलंदाज अतिश पाटील. अतिश पाटील बॉलिंग मार्गवर अल्ताफ शेख साठी. यायला चेंडूला भिरकोन देण्याचा प्रयत्न, चेंडू हॉल मध्ये होता, इसे कहते मौका भी देना और छक्का भी देना, खराब सेट्रक्शन. आपण पाहू शकता कशा प्रकारे स्क्वेअर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न, तिथे संधी होती क्षेत्ररक्षकाला, मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं क्षेत्ररक्षक वैभव याला. यायला इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्वतःला झोकून दिलं होतं शॉर्ट फाइनलिंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने अल्ताफ शेख याची गली संपुष्टात. या आपण पाहू शकता हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक फटका बैठक कॅच म्हणता येईल ज्याप्रमाणे झेल पकडलेला आहे शॉर्ट फाइनलिंग रिजन मध्ये. योग याने अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता, नक्कीच या झेलाला नाव देता येईल बैठक कॅच. ज्याप्रमाणे बसून हा झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षकाने शॉर्ट फाइनल रिजनला. डबल फलंदाज प्रतीक पाटील येतोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण बघतो टेंभोली या संघाकडून. लाईन हॉट ऑफ टेंभोली हर्षद आणि टाझन ऑफ टेंभोली प्रतीक
यायला अतिशय वेगवान चेंडू, फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपळीकडे 16 धावा. दोन्ही बलाढ्य आणि समान ताकदीचे संघ आहेत. शिलोमा वर्ल्ड बी संघ तालुक क्रिकेटमधील नेहमीच एक मोठं नाव राहिलेलं आहे. तर गेल्या 3-4 वर्षापासून नील इंटरप्राइजेस टेंबोली संघाने चांगली प्रगती केलेली आहे. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न, तशी दिशा फरकडली जाते. पंचांचं वाढचा शेवटी अवंतचा वाढचिरमध्ये धावसंख्या सिंगल ओढून दिलेली होती. धाव पळकोड्या 17 धावा. 41 लक्षाचा पाठला करताना पण पडतोय नील इंटरप्राइजेस टेंबोली या संघाला. अतिश पाटील बॉलिंग मार्गवर, सामना घेतला त्याच प्रतीक पाटील. यावेळी इम्प्रोइज फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, मग चतुर असा गोलंदाज आहे अतिश पाटील. बॉडी लँग्वेज ला ओळखून चेंडू हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि त्या क्षमतेने गोलंदाजी करताना अतिश पाटील पुन्हा एकदा सामनेकरी फलंदाज प्रतीक पाटील. अतिश टू प्रतीक. यावेळी पावलांचा वापर करून मारण्याचा प्रयत्न, एक संधी तर नक्कीच होती. क्षेत्ररक्षक यतीन याला मीटर डिझाईन मध्ये माझं संधीचं सोनं इथे करता आलं. हा पण टफ चान्स नक्कीच होती, मात्र अशा महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे पावलांचा वापर पुरे सरसावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रतीकेने. एक संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचं सोनं तिथे करता आलं नव्हतं. मीटर डिझाईन मध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होतो फलंदाज. एका धावीने धावसंख्या झालेली होती 18 धावा. अतिश पाटील सामना करेल फलंदाज हर्षद पाटील. यावेळी रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्तीने निर्धाव चेंडू नये या दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण पाहतोय ती नील एंटरप्राइजेस टेंबोली या संघाची 1-18 धावा. 41 लक्ष आणि 18 धावा धावपळीकडे झळकलेले आहेत. येणाऱ्या दोन षटकामध्ये अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेसाठी नक्कीच मित्र आम्हाला ब्रेकफास्ट लंच टी कॉमेडी पॅनलसाठी व्यवस्था पुरवलेली आहे. कैलासवासी चंद्रकांत हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू हनुमान हरिचंद्र भोईर यांच्याकडून, कैलासवासी लता वामन भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री राजन वामन भोईर यांच्याकडून, कैलासवासी दयानंद कालिराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू शत्रुघ्न कालिराम पाटील यांच्याकडून, कैलासवासी शांताराम तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव संतोष शांताराम पाटील यांच्याकडून, कैलासवासी मारुती अमृत भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जीवन मारुती भोईर यांच्याकडून, तसेच कैलासवासी हरिचंद्र बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रवीण हरिचंद्र पाटील यांच्याकडून आहे. या सर्वांचा पुन्हा एकदा मनसे धन्यवाद ज्यांच्याकडून आम्हाला ब्रेकफास्ट लंच टी ची व्यवस्था पुरवण्यात आलेली. राजन वामन भोईर साहेब तसेच हनुमान हरिचंद्र भोईर साहेब आमचे ब्रेकफास्ट लंच टी स्पॉन्सर यांचे आमच्या मंचावर आगमन झालेले आणि त्यांचं मनसे धन्यवाद हार्दिक स्वागत असणार आहे. बरोबर आहे, तुम्हाला खरोखरच हे सर्व मान्यवरांचा आभार मानतोय. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. दोन षटकांचा आपण विचार केला तर धावसंख्या झाले ते 1-18 धावा इथं झालेले आहेत. म्हणजे अतिश भांबरे यांनी 10 धावा दिल्या होत्या आणि अतिश पाटील यांनी 8 धावा दिलेल्या आहेत. आता बघूया 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 11.5 सरसाने धावा जमवायला लागतील. बघूया दोन षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते, फलंदाजी होते ते पाहायचं आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे नील इंटरप्राइजेस टेंबोली आणि शिलोमा वर्ल्ड या दरम्यान पांडे यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून शिलोमा वर्ल्ड बी संघाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद पांड्या, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वर्ल्ड इथून त्यांनी या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो प्रशांत. बघूया किती शांत बसवतोय फलंदाजांना समोर असणारे फलंदाज. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होतो, चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क होत नाही. फलंदाज बीट होतो, त्यानंतर एसटी रक्षक सुद्धा बीट होतोय आणि लेगबाईचा इशारा येतोय. एक धावणे संघाची बाईचा इशारा येतोय. एक धावणे भर पडलेली संघाची धावसंख्या होते ती 29. पुन्हा सज्ज होतोय प्रशांत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हर्षद याला
ओरपी चेंडू लाभ करतोय, चेंडूला चेंडू जातोय लांगोनच्या वरून षटकारासाठी। दरम्यान या बालेमामा चषकासाठी प्रवीण यशवंत पाटील, प्रताप यशवंत पाटील यांच्या आयोजनासाठी विष्णू पवार, बंटी पवार, राहुल पवार आणि पवार फॅमिली कवाड येथून हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय उत्कृष्ट आयोजन आम्हाला पाहायला मिळत आहे, धन्यवाद पवार फॅमिली, विष्णू पवार, बंटी पवार अँड राहुल पवार, आपलं हार्दिक स्वागत आहे। तसेच कृष्ण लेवण कवाड, राहुल पवार यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत, धन्यवाद कृष्ण लेवण कवाड, राहुल आपलं हार्दिक स्वागत आहे। या सहा धावण सगळ्याची धावसंख्या वाढते, सगळ्याची धावसंख्या होते ती 25, समीकरण इथं सोपं झालेले दिसते। पुन्हा सज्ज होते प्रशांत, ओरपी चेंडू तजरत मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या पट्ट्यात येते चेंडू जातो, या शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेकडे दौड होतोय, मात्र एक धाव पूर्ण करतोय, एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 26 धावा झालेली आहेत आणि एक गडी बाद झालेला आहे तो म्हणजेच अल्ताफ शेख, 15 या धावेनं बाद झालेला आहे, मात्र तिथे कुठल्याही प्रकारचा सायकोलॉजिक प्रेशर दबाव दिसत नाहीये। पुन्हा सज्ज होते प्रशांत, पुढचा चेंडू टाकणं सज्ज आहे, फलंदाज समोर असणार आहे तो म्हणजेच प्रतीक, शॉर्ट चेंडू लाभ करतोय, मात्र उंची जास्त लंबा कमी, हवे चेंडू आणि गोलंदाज चुकी करतोय, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय, दोन धावा इथं पूर्ण करतोय, चुकीला माफी नाहीये तुम्हाला, खरोखरच गोलंदाज यांच्याकडून चुकी झालेली आहे। दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1-28, 41 धावांचं आव्हान स्वीकारताना खरोखर चांगली कामगिरी आता मात्र करतोय फलंदाज हर्षद आणि प्रतीक। पुन्हा सज्ज होते प्रशांत, पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज प्रतीक, वरती चेंडू होता लाभ करतोय, मिस टाइम फटका चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजा जवळ जातोय, आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये, झेल संपादन करतोय, मात्र इथं समाप्त होतोय फलंदाज, बाद होतोय प्रतीक पाटील। तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण ना स्वागत सत्काराकडे, आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत तालुका क्रिकेट मधल्या अर्षपुले खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आकर्षक शैलीदार डाकोरी शैलीचे फलंदाज देवा टावरी सरांचं इथे सन्मान केला जात आहे। वाफेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे, आपण पाहू शकतो शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या दत्ता भिवा मुकादम साहेब आणि त्यांनाही सन्मानित केलं जाणार आहे। पुन्हा एकदा विनंती असेल ते प्रवीण पाटील साहेबांना, जे बाफेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे। आपण पाहू शकता माझी उप देणारे भगवी शॉल, त्यानंतर सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील असं एक सन्मानचिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे। स्वागत सत्कार पूर्ण एक्सप्रेस राकेश टावरे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनाही ते सन्मानित केलं जाईल। पुन्हा एकदा भारतीय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील आपल्या स्टुडंट असे की आपण आपल्या शुभ असते पूर्ण एक्सप्रेस राकेश टावरे यांना सन्मानित करायचं आहे। तालुका क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये या गोलंदाजाची गणना केली जाते, एक्सपिरियन्स कंपनी आहे ते पूर्ण संघाचे आणि अनेक वर्षे पूर्ण संघाची सेवा नक्कीच या खेळाडूंनी केलेली आहे। तर स्वागत सत्कार समारंभ, तर बोलूया मित्रांनो आपण सामन्याकडे, तीन षटकांची समाप्ती आणि तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा, येणारे 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे प्रमोद पाटील। खरोखर 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज,
प्रतीक बघूया, प्रतीक ह्या प्रतीक सारखा गोलंदाजी करतोय की नाही ते पाहायचं, कारण प्रतीक हा प्रत्येक सामन्यात चांगला यशस्वीरित्या गोलंदाजी करायला ठरलेला आहे. आता मात्र या सामन्यामध्ये त्यांचं योगदान कशा प्रकारे असेल ते पाहायचं आहे. मात्र सहा चेंडू शेष आणि 11 धावांचे गरज, कारण तुमच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजेच अर्धा डझन चेंडू आणि 11 धावा. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आपण पाहते रन मशीन टेंबोली संघाची कुमार आणि नॉन स्ट्राईकला लाईन हॉट ऑफ टेंबोली हर्षद पाटील. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये, मात्र हे विसरू चालणार नाही. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकिते करणं बऱ्याच वेळेला चुकीचं ठरलेलं आहे. सहा चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक भोईर येतोय, रोहित शर्मा भेवंडे गोलंदाजी मार्गवर, सामना करेल फलंदाज कुमार भोईर. बरोबर आहे धुमाळ सर, खरोखरच जिथं शक्य तिथं अशक्य, जिथं अशक्य तिथे शक्य असा हा खेळ तुम्ही पाहताय क्रिकेटचा, आणि चित्तचा खेळ आहे. सहा चेंडूमध्ये 11 धावांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता उकडण्याचा, नादात पूर्णपणे बीट होते कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सध्या वर्ल्ड विपक्ष आपण पाहतो टेंबोल यांनी सध्या इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू आहे. 273 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना 181 धावांवर 7 फलंदाज इंडियाने गमावलेले आहेत. ऑकलंड या मैदानावर सध्या सामना सुरू आहे. आता फुलटो चेंडू सॉंग करतो, चेंडू चेंडू येतोय राऊंड क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण करतोय दिसते. त्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज कुमार. खरोखरच पहिला चेंडू जर आपण बघितलं तर चांगल्याच सुरुवात केली होती या षटकातील प्रतीक याने, मात्र दुसऱ्या चेंडूवर दोन धावा इथं जमवत, दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 32. चार चेंडूने अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही रंगत निर्माण आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे कारण सामना अजूनही संपलेला नाही, कारण उर्वरित चार चेंडू आणि अजूनही चार चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बरोबर आहे धुमाळ सर, खरोखर चार चेंडू शेष आणि 9 धावांची गरज आहे. समोर असणारे फलंदाज कुमार आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो हर्षद, खरोखर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 10 धावांवर खेळतोय हर्षद, आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय तो कुमार. पुन्हा सज्जतोय प्रतीक पुढचा चेंडू टाकण्यासाठी, चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जातोय, कारण पहिला चेंडू एक जबरदस्त हातला होता, निर्धाव केला होता, त्यानंतर दोन धाव आले होते, त्यानंतर एक जबरदस्त कमबॅक करतोय हा गोलंदाज प्रतीक. निर्धाव चेंडू टाकतोय प्रतीक, याची अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते, कारण प्रमोद पाटील दोन्ही संघ फायटर संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये तालुक्यामधील जेव्हा जेव्हा सामने झालेले आहेत तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत. बरोबर, हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीत. बघूया मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, अनिश्चितचा खेळ आहे. 3-9 म्हणजे एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज, म्हणजे 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय खारबाव इन करून प्रतीक. शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडूला चेंडू जातोय एका टप्प्याने 4 धावांसाठी. नक्कीच यावेळी मात्र चुकीचा चेंडू आपण पाहतोय, हे आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला तो फलंदाजाने. ज्या फटक्याची आवश्यकता होती नक्कीच धावसंख्या वाढून झालेली होती 36 धाव, हे आपण पाहू शकता हुकचा फटका. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती टेंबोलिया संघाला तो फटका मिळतोय तो कुमारेच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढून झालेली 36. आता मात्र दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. अजून मी तर म्हणेन सामना संपलेला नाही. बरोबर, एक चेंडू मध्ये समीकरण बदलताना दिसतोय मित्रांनो. आता मात्र दोन चेंडू शेष आहेत आणि 5 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय या सामन्यामध्ये. खरोखर हृदयाचे ठोके जास्त वाढताना दिसतोय हा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. प्रतीक पुन्हा सज्जतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी, समोर असणारे कुमार. पुन्हा एकदा चुकी करतो, मात्र फलंदाज चुकी करतोय. मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, लेग बाईचा इशारा येतोय, मात्र एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 37. आता मात्र एक चेंडू आणि 4 धावा. नक्कीच एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यंदा संघामध्ये विचार केला तर कंपल्सरी चेसिंग, यंदा संघामध्ये 3 फलंदाजाने गोल्डन चौका टोकण्याचा विक्रम केलेला आहे. सर्वप्रथम स्वर्गीय अजित स्मृती मानकुली चषकामध्ये पवनपुत्र वडपिया संघाविरुद्ध गंगामाता गोंदवली संघाच्या हरियाणे
ज्यावेळी नक्कीच दोन धावांची आवश्यकता होती तेव्हा गोल्डन चौकड्यानंतर केवळी स्पोर्ट्स केवळी संघाचा निलेश याने एका चेंडूमध्ये एक धावीची आवश्यकता असताना ऑस्ट्रेलियन ठाकूरवाडा संघाविरुद्ध बंद्रावती कालेर चषकामध्ये आणि त्यानंतर जयदुर्गा सूर्य संघाचा सुजित पाटील याने एका चेंडूमध्ये तीन धावांची आवश्यकता असताना विलास स्पोर्ट्स राणाला संघाविरुद्ध जांधराचा खारबाव चषकामध्ये बरोबर आहे. एका चेंडूमध्ये आता मात्र चार धावांची गरज. प्रतीक हा प्रतीक होतोय की नाही ते पाहायचं, मात्र कुमार हा मारतोय की नाही या चेंडूवर चौकार ते पाहायचंय. गोल्डन चौकार, एक चेंडू आणि चार धावांची गरज. गोल्डन चौकाराने तो गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. इंदा जगमध्ये तीन गोल्डन षटकारे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला गोल्डन षटकार जर्मन पोगाव संघाचा सागर पाटील, दुसरा गोल्डन षटकार विलास स्पोर्ट्स राणा संघाचा अक्षय चौधरी आणि तिसरा गोल्डन षटकार केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा राहुल पाटील यांच्या नावे आहेत. तीन गोल्डन चौकार आणि तीन गोल्डन षटकार यंदा जंगामध्ये आतापर्यंत ठोकले गेले आहेत. पाहूया चौथा गोल्डन षटकार की मात्र चौथा गोल्डन चौकार की मात्र निर्धाव चेंडू. हर्षित आहे स्ट्राईकवर, जबरदस्त चेंडू, एक जबरदस्त चेंडू हातोलताय आणि बाद होतोय फलंदाजा. हा सामना विजयी संपादन करतोय शेलू माता वल हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 शेलू माता वल भी अभिनंदन. आतिश पाटील, आतिश भांबरे, परेश भोईरा, प्रशांत मात्रे आणि हाडलं हाडलं का प्रतीक पाटील, हर्षद कुमार हाडलं का, अल्ताफ शेख हाडलं का, नील एंटरप्राइजेस टेंबवली, शेवटी जो जिता वही सिकंदर आणि सिकंदर बनलेला आहे तो शेलू माता वल भी या संघ. या सामन्यामधील मॅन ऑफ मॅच वन एन वन आतिश भांबरे. आतिश भांबरे यांनी अतिशय पारी खेळताना 21 धावांचा आपल्या संघासाठी योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना पहिला अतिशय उत्कृष्ट षटक आदला होता. ऑलराउंडर प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं आणि आतिश भांबरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आतिश भांबरे मॅन ऑफ द मॅच आणि लगेच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतल्यानंतर आपण व्हीआयपी नायजेवर स्थानापन्न व्हायचं आहे. युवाशना भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत नक्कीच आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतल्यानंतर आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. शिवसेनेचे मित्रांनो ही स्पर्धा आपण बघतोय, भगभावी वातावरण नक्कीच, भगवा असेल आपल्या शिरावर तर उपरे बसणार नाही आपल्या उरावर असं म्हटलं गेलेलं आहे आणि भगभावी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर मॅनेजरचा अवॉर्ड इथं दिलं जात आहे. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, दत्ता मुकदमा साहेबांच्या सोबत आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स दिली जाते. राजन भोईरा साहेबांच्या सुभासे कोल्ड ड्रिंक्स आपण पाहू शकता दिली जात आहे. आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केलेली मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये स्वर्गीय प्रकाश रामभाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ परेश प्रकाश भोईर याने आणि कोल्ड ड्रिंक्स मित्रांनो आपण पाहतोय थम्सअप स्प्राईट मेरिंडा ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे मोरेश्वर तुकाराम भोईर साहेबांच्या माध्यमातून. शेलू माता वल बी संघाने कुठेही जायचं नाही. शेलू माता वल बी संघ कारण लकी ड्रॉ साठी आपण ना इथे उपस्थित आहे. शेलू माता वल बी संघाचा संघ नाही, इकडे लक्ष द्यायचं आहे. मित्र बोलूया आपण ना सत्कार्याकडे. युवाशना तालुका अध्यक्ष आतिश भांबरे यांचा इथे सन्मान केला जात आहे. आपण पाहू शकतो मायची उप देणारे हे भगवी शॉल
चालतो.